आदरणीय पालक आणि माझी प्रिय विद्यार्थी नमस्कार आज आपण इयत्ता तिसरीचा विषय खेळ करू आणि शिकू या अंतर्गत ऐच्छिक उपक्रम या घटकामध्ये त्याच्यातील क्षेत्र वस्त्र या अंतर्गत उपघटक प्राथमिक शिवणकाम याविषयी माहिती घेणार आहोत आपल्या माहितीसाठी मी या ठिकाणी तुम्हाला सांगते की आपल्या पारोळ्या तालुक्यातील बहादरपूर येथील आदरणीय ताईसू निलिमा मिश्रा यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा रेमन मॅक्सेचे पुरस्कार मिळाला मग हा पुरस्कार मिळाला त्यासाठी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्य महिलांसाठी केली त्यांच्या या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला त्यातीलच त्यांच्या कार्याचा एक भाग म्हणजे त्या सुई आणि दोरा यांच्या साह्याने गोदड्या शेवून त्या परदेशात पाठवतात आपण बघतो की अनेक महिलांना यामुळे रोजगार मिळालेला आहे तुम्हीही बघत असाल आपल्या घरात आपली आई आजी या घरातील जुने कपडे न फेकता त्यांचे तुकडे करून त्यांना व्यवस्थित मांडणी करून सुई आणि दोऱ्याने त्यांना शिवता आणि ती गोधडी आपण पांघरत असतो गोधडी आपल्या सर्वांना माहीतच आहे सुई आणि दोऱ्या यांच्या साह्यानेच ही गोधडी शिवली जाते घरातही आपल्या कपडे फाटले तर आपली आई किंवा वडील हे कपडे शिवून देतात सुई दोऱ्याने घेऊन आपल्याला जर ड्रेस शिवायचे असतील तर आपण ते शिंप्यांकडे टाकून ते ड्रेस शिवून घेतो मग प्राथमिक शिवणकाम या विषयांतर्गत आज आपण या ठिकाणी एक खेळ खेळणार आहोत मग पालक आणि विद्यार्थी तुम्हाला प्रश्न पडला असेल की विद्यार्थ्यांचा शिकण्याचा आणि शिवणकामाचा काय संबंध पण हा जो विषय आहे कारण आपल्याला माहिती आहे की कृतीतून जे शिक्षण मिळतं ते जीवनासाठी आवश्यकच आहे कारण कोणताही अभ्यास हा पुस्तकी न राहता तो आपल्या जीवनाशी जोडला गेला पाहिजे त्याची विद्यार्थ्याला व्यवहाराशी सांगड घालता येणे फार गरजेचं आहे आजच्या काळाची ती गरजच आहे म्हणून अभ्यासक्रमात खेळ करू आणि शिकू या घटकाचा या विषयाचा अंतर्भाव केला गेलेला आहे मग प्राथमिक शिवणकाम या ठिकाणी शिकताना कारण विद्यार्थी या ज्या गोष्टी शिकणार आहे प्राथमिक शिक्षणामध्ये त्यांचे या शिक्षणातून पाया भरला जाणार आहे पायाभरणी या कृतीतून त्यांची होणार आहे आणि जर कृतीतून शिक्षण गे दिले तर ते अधिक आनंददायी आणि मूर्त स्वरूपाची असते आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्याला अभिरुची निर्माण होते आणि अभिरुची असेल तर अवधान होते अवधान असेल तर एकाग्रता वाढते म्हणून या घटकांतर्गत विद्यार्थ्यांकडून आपण प्रत्यक्ष कृती करून घेणार आहोत आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना अध्ययन होणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना व्यावहारिक आणि उत्पादक उपक्रमातून मर्यादित अर्थोत्पादन करण्यासाठी त्यांचा सहभाग नोंदवता येऊन त्यादृष्टीने भविष्याची त्यांची तयारी होणार आहे मग आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून खेल एक खेळ खेळवून घेतलेला आहे जरी हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बारकाईने बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की नैसर्गिकरित्या हा व्हिडिओ आम्ही शाळेत बनविला पण जेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल की विद्यार्थिनी मला खेळायचे आहे त्यांच्यात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली एक विद्यार्थीनी परत परत असं 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 करत होती म्हणजे मी जिंकली पाहिजे हे तिच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली आणि विशेष म्हणजे मुलं जेव्हा खेळतात ते त्याच्यात पूर्ण एकरूप होऊन खेळत होते हा वेगळाच आनंद विद्यार्थ्यांना मिळतो आणि आनंदातून शिकलेले हे चिरकाळ टिकणारे असते आणि ज्या वेळेस ती विद्यार्थी तो स्पर्धामध्ये भाग घेतला ते खेळले आणि त्यांना सांगण्यात आलं की जिंकलेले न जिंकलेले सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस मिळतील बक्षीस हे प्रलोभनासाठी असते पण ते त्यांच्या जीवनाला घडवत असते आणि ज्यावेळेस ते आले त्यावेळेस सरांनी एक वाक्य त्या ठिकाणी वापरलेलं आहे की जी मुलं जिंकली त्यांचंही अभिनंदन आणि ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे देखील अभिनंदन चला तर हा पुढील व्हिडिओ बघा आणि त्याच्यात सुई दोरा ओणे या प्राथमिक शिवणकामात विद्यार्थी काय शिकणार आहेत ते आपल्या लक्षात येणार आहे मी तुम्हाला सांगते की या खेळाद्वारे विद्यार्थ्यांची डोळ्यांची शक्ती तर वाढणारच आहे पण डोळे आणि हात यांचा समन्वय या ठिकाणी साधला जातो विद्यार्थ्यांची एकाग्रता या ठिकाणी वाढणार आहे तसं एकमेकांना मदत करण्याची प्रवृत्ती या खेळाद्वारे वाढणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्याला आनंद निर्माण होणार आहे पण हा खेळ खेळताना एक काळजी घेणे जरुरीची आहे की विद्यार्थी एकमेकांना सुया टोचणार नाहीत तसेच स्पर्धा संपल्यानंतर सुई दोरा एखाद्या डबेत किंवा कागदाला लावून ठेवू शकतील ही काळजी आपण या ठिकाणी घ्यायची आहे खेळ ही एक नैसर्गिक एक आनंददायी गोष्टी आहे पण या कृतींमधून विद्यार्थी खूप काही शिकत असतो आणि पालक माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की नुसतं शाळेतही नाही घरातसुद्धा विद्यार्थ्याला आपण सुई द्या त्याला दोरा द्या त्याला ओळायला शिकवा या गोष्टी आपल्याला साध्या वाटत असतील पण विद्यार्थी यांच्यामधून खूप काही शिकत असतो चला तर पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया की सुई दोरा वो, कसा ओवायचा हो आणि त्याची स्पर्धा आम्ही आमच्या शाळेत कशी घेतलेली आहे धन्यवाद